अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका महिलेकडून 500 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त केली असून सदर महिला बरामपूर मध्य प्रदेश येथून रावेर येथे ब्राऊन शुगर घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्याने यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत मध्य प्रदेशातील बरामपूर येथील 45 वर्षीय महिलेला रावेर येथे 500 ग्रॅम ब्राऊन शुगरसह ताब्यात घेतले आहे। दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या ब्राऊन शुगरची किंमत ही कोट्यवधीच्या घरात असून या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरामध्ये बुरानपूरवरनं एक महिला ब्राऊन शुगर जवळजवळ 500 ग्रॅम इतकं आणल्याची एक गोपनीय माहिती मिळाली होती। त्याच्या आधारे जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि टीमच्या मार्फतीने या संदर्भात सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून हे जे ब्राऊन शुगर आहे 500 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आलेलं आहे। यामध्ये ज्या महिलेने हे ब्राऊन शुगर आणलेलं आहे तिचं नाव अख्तरी बानू, वय 45 वर्ष, राहणार बुरानपूर या ठिकाणची ही महिला असून या कारवाईनंतर आता रावेर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। हे एकूण ब्राऊन शुगर जे जप्त करण्यात आलेले आहे ते 500 ग्रॅम आहे। याची किंमत त्याच्या प्युरिटीवर असते, अंदाजे 1 कोटीपर्यंत हे असण्याची शक्यता आहे। त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात त्या हिरोईनची जी किंमत आहे ती 1 किलोची 5-5 कोटीपर्यंत असण्याची शक्यता असते। शेवटी हे ब्लॅक मार्केट आहे, त्यामुळे निश्चितपणे जरी किंमत सांगता येत नसेल तरी 1 कोटीच्या घरात असू शकते। काही सोर्सेसमार्फत या संदर्भात आम्हाला माहिती मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आलेली आहे। या गुन्ह्यामध्ये ही एक महिला आणि त्याच्या व्यतिरिक्त या महिलेने ज्याच्याकडून हे ब्राऊन शुगर आणलेलं आहे त्याचं सलीम खान, शेर बहादूर खान, मंदसौर मध्य प्रदेश या ठिकाणचा हा दुसरा आरोपी आहे। त्या संदर्भात पुढील कारवाई चालू आहे। या संदर्भात सध्या फक्त त्या महिलेला अटक करून पुढील सखोल विचारपूस करण्याचं कामकाज चालू आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।